नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। सांगली जिल्ह्यात महापुराचा फटका बसला आहे। अनेकांची घरं पाण्याखाली गेली तर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। याच भागाची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली। पलूस तालुक्यातील विलोडीनंतर अंकलकोपमध्ये ग्रामस्थांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या तर मुख्यमंत्री यांच्याकडे ग्रामस्थांनी आपली गाराणी मांडली। मला कल्पना आहे की आपल्या मनामध्ये एकतर करोनाचं संकट आणि त्याच्यानंतर कोसळलेली दुसरी आपत्ती, अनेकांचे संसद उपस्थित आहे काय? करोनामुळे काही जणांमध्ये काही जणांचे कुटुंबीय आपल्यातून निघून गेलेले आहेत आणि मध्य सरकारी बाजूला आणि या सगळ्या ज्या काही तुमच्या वेदना आहेत या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। ज्या वेळेला हे संकट कोसळणार, अतिवृष्टी होणार हा एक अंदाज आला, त्या दिवसापासून त्या क्षणापासून आपलं प्रशासन कामाला लागलं आणि जिथे जिथे शक्य होईल तिथल्या तिथल्या त्या धोकादायक वस्त्यांमधल्या नागरिकांचं आपण स्थलांतर करायला सुरुवात केली। नाही म्हणतं तरी यापर्यंत पट्ट्यामध्ये काही लाख, जवळपास 4-1 लाख नागरिकांचं स्थलांतर झालेलं आहे। प्राधान्यक्रम आपला नेहमी जीवितहानी होऊ नये हाच असला पाहिजे आणि हाच होता आणि हाच राहील आणि तो आपण साधत असताना साहजिकच आहे घरं सोडून जावी लागली। हे कोणाला काही आनंदाचा भाग असतो असा मुद्दा नाहीये, पण घर सोडून गेल्यानंतर आता मला आलेल्या विश्वजितने सांगितलं की पूर कुठपर्यंत चढला होता, नदी कुठपर्यंत फुगली होती, डोक्यावरनं पाणी आणि त्याच्यामध्ये अनेकांचे संसार वाहून गेले, घरामध्ये पाणी घुसलं, पण काही घर अशी आहेत की नागरिकांचं स्थलांतर झालं, घरामध्ये पाणी गेलेलं नाही, पण नाही म्हणत तरी आर्थिक नुकसान झालेलं आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे। या सगळ्या गोष्टी त्याचा विचार करून मी 2 दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये आलो होतो, त्याच्या आधी चिपळूणमध्ये गेलो होतो, त्याच्या आधी रायगडमध्ये जी दुर्घटना घडली, तळे गाव डोळ्यात देखत नाही, तिथे तर अंगावरती चहारा येईल काटा येईल असे तिथले ते नागरिक सांगत होते। त्यांचे डोळ्यात देखत दरड कोसळली आणि त्यांची घरदार आणि कुटुंबीय त्या दरडीखाली दाबली गेली। हे असं संकट आणि त्या संकटाची मालिका ही आपल्यावरती कोसळलेली आहे। तुमच्या सगळ्यांची साथ सोबत घेऊन यातून आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न नाही, मी तर माझ्या आत्मविश्वास आहे मी मार्ग काढणारच। मात्र आपल्याला एक नम्र विनंती आहे, ती म्हणजे आता तात्काळ मदत, जसं आपण आता सांगितलं या मदतीच्या बाबतीत आपलं सगळं चालू आहे, विचार नाही, एक अंदाज घेतोय की नक्की किती आपल्याला किती नागरिकांना मदत करावी लागेल, किती घरं उद्ध्वस्त झाले, किती शेतीचं नुकसान झालेले आहे, तो तर करतोच आहे, पण काही ठिकाणी मात्र कायमस्वरूपी आपल्याला तोडगा काढावा लागेल। तुमची त्याला तयारी आहे का? सांगतो पुढचं माझा मुद्दा आहे का, पण असा निर्णय घेताना काही ठिकाणी कटू निर्णय घ्यावे लागतील, काही ठिकाणी कटू निर्णय घ्यावे लागतील। कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही हे तर माझं वचन आहेच, पुनर्वसन काही ठिकाणी करावं लागेल, पण त्याची तयारी ही तुमच्या सगळ्यांची असली पाहिजे।
नाहीतर 2005 साली किती पूर आला तेव्हा एवढं पाणी चढलेलं, 19 साली एवढं चढलं, 20 साली एवढं चढलं, या पाण्याच्या पातळ्या मोजत बसण्यासाठी आपलं आयुष्य नाहीये. दरवर्षी आपण काही ना काहीतरी मदत करायची, घरदार संसार पुन्हा एकदा पायावरती उभं करायचे, आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याही गेल्या वर्षी आलं होतं ते संकट कमी की काय त्याहून मोठं संकट ओढवणार, आणि पुन्हा पुरंपुरी आपल्याच राज्यात आपल्याच देशात आपल्याच जिल्ह्यात काही काळासाठी निर्वासितासारखं जगणार हे आयुष्य आपल्याला मान्य करता येण्यासारखं नाही. मी तर हे मान्य करणार नाही. आणि म्हणून सरकार म्हणून जे जे काही निर्णय तुमच्या हिताचे घ्यावे लागतील ते घेतल्याशिवाय राहणार नाही हे एवढंच वचन मी तुम्हाला देतो. आतापर्यंत आपली एक प्रथा आणि परंपरा आहे की संकट आल्याबरोबर पॅकेज जाहीर करतात. एवढे 1000 कोटीचं पॅकेज कुठे जातं कोणालाच माहिती नाही. मला अशी थोतांड येत नाही, मला खोटं बोलता येत नाही. जे प्रामाणिकपणाचं करायचं असेल ते मी प्रामाणिकपणाने करणार आणि ते केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यामध्ये विश्वजीत आहे सोबत, सगळे सोबत आहेत, जयंतराव आहेत, सगळे सगळं मंत्रिमंडळ आपलं आहे, मंत्री सरकार आपलं आहे, आणि सरकारवरती तुमचा विश्वास आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी सर्व सरपंच दादा आणि ताईला विनंती करतो की तुमची निवेदनं द्या. मला सगळ्या प्रशासनाकडनं आढावा आलेला आहे, पण त्याच्या तुमच्या ज्या काही सूचना असतील, अपेक्षा असतील त्या